कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कशाला जबाबदाऱ्या घेतेस मग झेपत नाही तर? सकाळी दारू ढुसून जातेस का ग भाज्या आणायला? हा तुझ्याशी बोलतीये मी ऐकायला येत नाही का? हा ही बेवडी एरवी लहान सहान गोष्टींसाठी उच्चत घालायची माझ्या बरोबर. आज एका शब्दाने उत्तर दिलं नाही. काय झालंय नक्की? अस्तिकाला आपण जमेल तेवढं रुपाली बाईसाहेबांपासून लांब ठेवायला हवं, कारण रुपाली बाईसाहेबांना ती व्यवस्थित ओळखत नाही. त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात त्या, आणि मुळात त्यांना तिचं घरात येणंच आवडलं नाहीये. अस्तिकाही तेच म्हणत होती. ती म्हणाली की रुपालीचा स्वभाव तिला खटकलाय. हो, कारण ती जेव्हा जेव्हा घरात आली आहे तेव्हा तेव्हा त्या कशा वागल्यात माहितीये ना. पण एकाच घरात राहून रुपालीचं सत्य कळणार नाही असं होणार नाही. आत्या म्हणूनच म्हणते मी तिला जमेल तितकं लांब ठेवूया बाईसाहेबांपासून, कारण तिला चुकून जरी अंदाज आला ना घरात काय सुरू आहे, ते क्षणभर सुद्धा थांबणार नाही घरात. तू म्हणत होतीस ना अस्तिका या घरात येण्यामागे काहीतरी कारण आहे. कदाचित ती या युद्धात सामील होण्यासाठी आली असेल, कदाचित देवी आईनीच तिला पाठवलं असेल. आणि जर तसं असेल तर रुपालीचं सत्य तिला कधी ना कधी कळणारच आहे. पण मग ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होईल. ती सुरक्षित राहावी म्हणून सध्या तरी आपण तिला बाईसाहेबांपासून दूर ठेवायला हवं. नाग, नाग आलाय घरात. तुम्हाला तुम्हाला दिसला किंवा तुम्हाला सेन्स झाला का? नाही. ठीक आहे, मी बघते, फक्त दार खिडक्या नीट लावून घ्या. हा, मी येते तुझ्या बरोबर. नाही नाही, नको, उगाच रिस्क नको. मी बघते आणि आज त्याला शोधूनच काढते. पण तुम्ही काळजी घ्या, दार खिडक्या नीट लावून घ्या. हो. दार बंद कर. सगळं ठीक आहे? हो. माझ्याबद्दल बोलायचं होतं ते बोललीस. आपल्या आज्ञेप्रमाणे मी बोलले. पटलंय का? मग पटलंय सगळ्यांना. मला असं वाटतंय अजून त्या दोघींनी कोणालाही काहीही सांगितलं नसावं. मला खात्री आहे की नेत्राने सगळं सत्य सांगून टाकलंय सगळ्यांना, कारण घरातल्यांचं वागणं बदललंय. माझ्याबद्दलची वेगळीच भीती दिसते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. लांब पळत आहेत सगळे माझ्यापासून. म्हातारी तर जवळच येऊ देत नाहीये मला. आणि फाल्गुनीच्या चेहऱ्यावर मला पाहिल्यावर एवढी भीती दिसली की जणू काही तिने राक्षसच पाहिलाय. पण मग नेत्रांनी सगळ्यांना सांगून काय साध्य केलं? एकीच बोल, नेत्रा सगळ्यांना संघटित करते जेणेकरून ह्या युद्धात तिला त्या सगळ्यांकडून मदत मिळेल. त्रेतायुगात त्रिनयने सुद्धा तेच केलं होतं. सर्वसामान्यांना सामील करून घेतलं होतं, आठवते? अगदी पशु पक्ष्यांना सुद्धा. नेत्रा तेच करते. कुटुंबातल्या सगळ्यांना सावध करते, संघटित करण्याचा प्रयत्न करते. मग आता काय करायला हवं आपण? ती तिचं सैन्य गोळा करते. त्या सैन्यातलं मुख्य प्यादं आपण आपल्या बाजूनी वळवायचं.
या युद्धात ते प्याद आपल्या बाजूने लढेल. कोण? अद्वैत. तुझ्या दंशापासून तो वाचला पण माझ्यापासून नाही वाचू शकत. अद्वैतला संपवायचंच आहे, मी ते संपवणारच, पण त्याआधी त्याचा वापर करून घ्यायचा आहे. सशी आज्ञा. मला असं वाटतं की रुपाली काहीतरी मोठा प्लॅन करण्याच्या विचारात आहे. रात्रभर झोपली नाही ती. काय करत होत्या त्या? ती काहीतरी पुटपुटत होती. नीटच मला ऐकू नाही आलं, पण ती काहीतरी असं म्हणत होती की काय न भुवरी न अंबरी असं काहीतरी. न भुवरी न अंबरी. हा आत्या, ही शब्दरचना आपल्याला जे श्लोक सापडलेत तशीच आहे ना? पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, रुपालीचं हे नाटक असू शकत. असू शकत, म्हणून कदाचित ती मुद्दामून पुटपुटली असेल मला ऐकू येण्यासाठी, न भुवरी न अंबरी, जेणेकरून मी तुम्हाला येऊन सांगेन. आणि तसंही त्यांनी आधीच आपल्याला नागामुळे गुंतवून ठेवलंय, हे सुद्धा तसंच काहीतरी असूच शकत. आपण नाही का ही स्ट्रिक वापरली होती तिला अद्वैत समोर एक्सपोज करताना? आत्ता ती शांत दिसते, पण ती आतून शांत नाहीये. अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत, पण सध्या आपण पुढे काय घडणार आहे ह्याचा विचार करायला हवा. मला जशा गोष्टी जाणवतील तशा मी तुम्हाला सांगेन. तुम्हीच ठरवा पुढे काय करायचं ते. त्या अस्तिकाचा काय रिपोर्ट आहे? आत्ता तशी चांगली वाटते, गरजू आहे आणि मेहनती सुद्धा आहे. तिच्या परीने प्रयत्न करते ती, तिला यश मिळवते म्हणजे झालं. ती आता आहे कुठे? बाहेर गेली आहे काहीतरी सामान आणायला. मी रुपालीवर लक्ष ठेवतो, बघूया आज रात्री काय करते ते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.